हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय चौथा अध्यायाचं नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग आपण अडतीसावा श्लोक वाचत आहोत श्लोक समजून घेतला आहे आणि आता श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती थोडी वाचणार आहोत आणि श्रील प्रपादाने लिहिलेलं तात्पर्य वाचणार आहोत त्याआधी ज्या प्रपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रपात आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद तर श्लोक आहे एकदा वाचून बघूया श्लोक क्रमांक अडतीस न हि ज्ञान सदृश इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनिविंदती भाशांतर भाषांतर या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो तर श्रीला बलदेव विद्याभूषण हा श्लोक समजवताना म्हणतायत की या दिव्य ज्ञाना समान इतर कोणतीच गोष्ट नाही जी जीवात्म्याला शुद्ध करणारी आहे ते दिव्य ज्ञान काय आहे मी कोण मी जीवात्मा आहे भगवंत कोण माझे स्वामी आहेत मी त्यांचा नित्य दास आहे मी त्यांचा अंश आहे त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे हे सगळं जे ज्ञान आहे हे दिव्य ज्ञान आहे आणि या समान असं कोणतंच गोष्ट नाहीये जी आपल्याला जीवात्म्याला शुद्ध करणारी आहे तर इतरही गोष्टी केल्या जातात जसं तीर्थाटन केलं जातं तपस्या केली जाते पण दिव्य ज्ञान आहे ते असं आहे की जीवात्म्याला पूर्णत ते शुद्ध करतो आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की या दिव्य ज्ञाना समान इतर कोणतीच गोष्ट नाही प्रत्येक जण हे दिव्य ज्ञान हे सहजपणे प्राप्त करू शकत नाहीये तर हे दिव्य ज्ञान आहे ते सर्व पाप नष्ट करणारे आहेत यासाठी वैष्णव आचार्य समजवतात की ती तीर्थाटन करणे तर त्यामध्ये काय करतो नदीत व्यक्ती जातो आणि स्नान करतो हे सगळं करणं सोपं आहे पण तीर्थस्थळातील जे अधिकृत साधू आहेत जे वैष्णव आहेत त्यांच्याकडून वैदिकशास्त्राचं श्रवण करणं हे खूपच दुर्मिळ तर जो केवळ शारीरिक स्तरावर जगतो तो व्यक्ती काय करतो तीर्थस्थळी जातो नदीत स्नान करतो तर त्याच्यासाठी हेच प्रमुख आहे पण भगवंतांविषयी तिथील तेथील जे तीर्थस्थळी राहणारे जे साधू आहेत त्यांच्याकडून श्रवण करण्याकडे ह्या सामान्य शारीरिक स्तरावर राहणाऱ्या व्यक्तीचा ओढा आहे तर मग असे जे व्यक्ती आहेत ज्यांना केवळ तिथे तीर्थस्थानातील नदीत डुबकी मारायची आहे तर त्यांना श्रीमद भागवत जो दहावा स्कंद आहे त्यातल्या चौऱ्याऐंशीव्या अध्यायातल्या तेराव्या ते 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 तेरा श्लोकात म्हणजे दहा पॉईंट चौऱ्याऐंशी पॉईंट तेरा या श्लोकात म्हटलं जातं की असे व्यक्ती आहेत जे तिकडच्या साधू जे अधिकृत साधू आहेत त्यांच्याकडून वैदिकशास्त्राचं श्रवण करत नाही आहेत मग ते नुसतं नदीत स्नान करतात तर काहीच उपयोग नाही त्यांची आध्यात्मिक काही प्रगती होत नाहीत तीर्थस्थळाजवळ राहणारे जसे प्राणी आहेत त्याचप्रमाणे ते आहेत असं या भागवतांमध्ये सांगितलेलं आहे तर जिथपर्यंत व्यक्ती आहे तो भगवंतांबद्दल श्रवण करत नाहीये हा भक्तांकडून श्रवण करत नाहीये तिथपर्यंत हे दिव्य ज्ञान त्याला प्राप्त होऊ शकत नाही असं नाही आहे की कोणीही आहे आणि दिव्य ज्ञान आपण त्याच्याकडून घ्यावं असं नाही जो भगवंतांची भक्ती करतोय दृढपणे आणि जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडला आहे त्याच्याच कडून आपण हे दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो तर जसं वैष्णव आचार्य यासाठी समजवतात की आय एस ही जी मोठी परीक्षा आहे जिला कठीण परीक्षा मानलं जातो तर त्याचा अभ्यास करण्यासाठी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जे विद्यार्थी आहेत ते सोळा सोळा तास दिवसभरात अभ्यास करतात तर त्यांचं ध्येय काय असतं मला आय एस, एस परीक्षा पास व्हायचं आहे तर ध्येय निश्चित झालं आहे आणि ते ध्येय प्राप्त झाल्यावर मला हे असं कार्य करायला मिळणार आहे हे सगळं त्यांना माहिती आहे त्यामुळे हे जे कष्ट ते आहेत ते त्या कष्टांचं त्यांना काहीच वाटत नाही तसंच जर भगवंतांविषयी प्रेम मला प्राप्त करायचं आहे म्हणजे भगवंतांप्रति प्रेम मला प्राप्त आहे हे जर मी ध्यानात ठेवलं तर काय आहे मला हे जे माझ्या जीवनात भक्तिमय कार्य आहे सकाळी उठून आवरून जप करणं वैदिकशास्त्राचं रोज नियमितपणे श्रवण करणं सगळ्या सेवा करणं हे काही मला कष्टदायक वाटणार नाही पण जर मला ध्येयच माहिती नाहीये हा माझं ध्येय भक्तीत आले आणि कृष्णप्रेम प्राप्त करायचं ध्येय नाहीच आहे माझं दुसरं ध्येय आहे तर मात्र काय होईल मला या सगळ्या ज्या भक्तीच्या विधी आहेत त्या मला कष्टदायक वाटायला लागतील आणि म्हणून असं म्हटलं जातं की जर पुन्हा पुन्हा रोज वैदिकशास्त्राचं श्रवण आपण करत राहू तर आपले डोळे जे आहेत ते कायम आध्यात्मिक जगताकडे लागून राहतील म्हणजेच काय या जगतात राहू पण भगवत धामात जायचं आहे सतत स्मरणात राहील आणि त्यामुळे आपण तीव्रतेने आणि अपराध अशी भक्ती करू शकू तर स्त्रीला बलदेव विद्याभूषण आहेत की अशी जी भक्ती करायची आहे ती निष्काम भावनेत करायची आहे इंद्रिय तृप्तीच्या इच्छे विना करायची आहे आणि जेव्हा व्यक्ती अशा रीतीने भक्ती करतोय तेव्हाच हे जे दिव्य ज्ञान आहे ते योग्य समयी हृदयात प्रकट होईल लगेचच नाही जसे या श्लोकामध्ये आपण पाहिलं दुसऱ्या ओळीत शेवटून तिसरा शब्द आहे म्हणजे योग्य समयी होईल तर वैष्णव आचार्य यासाठी समजवतात की समजा आपण कुकर मध्ये बटाटे उकडायला ठेवले एक ग्लासभर पाणी ठेवलंय तर लगेच कुकर लावला गॅसवर तर लगेच यायला लागतात का नाही वेळ जायला लागतो तसंच या उदाहरणावरून समजवलं जातं की भक्ती करतानाही आपण संयम ठेवायला पाहिजे जसं आपण तीव्रतेने भक्ती करत राहू करत राहू तर आपलं जीवन आहे ते हळूहळू हळूहळू शुद्ध होत असत तर जर आपल्याला बघायचंय की माझी भक्तीत प्रगती होती आहे की नाही हे जाणून घ्यायचं असेल तपासायचं असेल तर आपण काय चेक करू शकतो आपण आपल्याला तपासून बघू शकतो की जप करायला मला उत्साह वाटतोय का वैदिक शास्त्राचं श्रवण करायला मी उत्साही उस, असते का किंवा स्वतः भगवत गीता किंवा भागवत मला उघडून वाचावं असं का समजून घ्यावं असं का अशा रीतीने आपण स्वतःला तपासून बघू शकतो तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की ह्या दिव्य ज्ञानाचा अनुभव व्यक्तीला योग्य समयी होतो म्हणजे वेळ जायला लागतो त्याने भक्ती, भक्ती तर तीव्रतेने भक्ती करायला पाहिजे केवळ एखाद्याने राहण्याचं ठिकाण बदललं किंवा वेशभूषा बदलली तर दिव्य ज्ञानाचा अनुभव येऊ शकत नाही म्हणजे एखादा आहे तो म्हंटला की मी खूप गरीब आहे म्हणून मला हे दिव्य ज्ञानाचा अनुभव येत नाही मी श्रीमंत होईल त्यावेळी येईल ये 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 असंही नाही आहे किंवा मी इथून गेले आणि हरिद्वार मध्ये जाऊन बसले तर मग मा माझी भक्ती तीव्रता येईल असंही ये नाही किंवा वेश बदलून म्हणजे एखाद्याने संन्यास वस्त्र जरी परिधान केलं तरीही या दिव्य ज्ञानाचा अनुभव येऊ शकत नाही कशाने येऊ शकतो इथे आपण जर भाषांतराची दुसरी ओळ बघितली नाही तिसरी ओळ जो भक्तियोगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो म्हणजे काय म्हंटल आहे की भक्तियोगाच्या आचरणात निपुण होणं आवश्यक आहे भगवंतांविषयीचं जे श्रवण आहे कीर्तन आहे हे भक्त आहे ते बाहेरून करत राहतो कानाने श्रवण ऐकतो आहे मुखाने हरिनाम घेतो आहे भगवत कथा बोलतो आहे इतरांना सांगतो आहे ऐकतो आहे हे सगळं बाहेरून चाललंय आणि आतून काय होतंय आहे जशी जशी भक्ती दृढतेने हा करतोय हे दिव्य ज्ञानाचा अनुभव त्या भक्ताच्या हृदयात योग्य समयी होणार आहे तर आपली प्रत्येक का कार्य यासाठी या, या व्यक्तीने कशी केली पाहिजेत असं वैष्णव आचार्य समजवतात की भगवंतांच्या त्यांच्या संतुष्टीसाठीच सा केली पाहिजेत तर तात्पर्य वाचूया प्रपात समजवत आहेत आम्ही जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल बोलतो तेव्हा दिव्य ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान आहे हे, हे जाणले पाहिजे तर दिव्य ज्ञान म्हणजे काय मी कोण मी आत्मा भगवंतांचं अंश जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास भगवंत कोण भगवान श्री कृष्ण जे माझे स्वामी आहेत त्यांचा मी नित्यदास आहे भगवंत आध्यात्मिक जगतात राहतात आणि मी भक्ती करून भगवंतांची सेवा करू शकतो भगवंतांशी पुन्हा माझा संबंध प्रस्थापित करू शकतो तर हे सगळं जे ज्ञान आहे जे अधिकृत आध्यात्मिक गुरुंद्वारे प्राप्त केलं जातं जसं आपण भगवान श्रीकृष्णाने जो अर्जुनाला श्लोक सांगितला चार पॉइंट चौतीस त्यात भगवंत म्हटले ना की प्रणिपातेन परिप्रश्ने सेवया ते ज्ञानी न तत्वदर्शिना आध्यात्मिक गुरुंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते तर असं हे जे अधिकृत आत्मसाक्षात्कारी म्हणजे अधिकृत परंपरेतील जे व्यक्ती आहेत तर तेच आपल्याला हे दिव्य ज्ञान देऊ शकतात म्हणून हे जे जेव्हा जेव्हा दिव्य ज्ञानाबद्दल चर्चा ते आहे तेव्हा ते काय आहे अध्यात्म ज्ञान आहे भगवंतांविषयीचं ज्ञान आहे आत्म्याविषयीचं ज्ञान आहे त्या दोघांच्याही संबंधाविषयीचं ज्ञान आहे आणि पुन्हा भगवंतांशी या जीवाने कशा रीतीने संबंध प्रस्थापित करायचाय हे सगळं ज्ञान हे आहे पुढे वाचते आहे म्हणून दिव्य ज्ञान इतके विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही जस आपण या श्लोकात वाचलाय बघा नी ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तर असं पवित्र विशुद्ध उदात्त असं इतर काहीच नाही केवळ दिव्य ज्ञान आहे पुढे वाचते अज्ञान हे आपल्या बंधनाचे कारण आहे आणि ज्ञान हे, हे आपल्या मुक्तीचे कारण आहे तर अज्ञान म्हणजे काय मी आत्मा आहे याच ज्ञान नसणं मग ज्ञान नाहीये आत्मा आहे मी तर मग काय मनुष्य विचार करतो केवळ शारीरिक स्तरावर जगतो आहे देहात्म बुद्धी आहे म्हणजे देहालाच तो मी मानतो आहे आणि मग तो इंद्रिय तृप्तीच्या प्रयत्नात कर्म करत राहतो कर्म आहे ते कर्म बंधन देत आणि म्हणून कर्म बंधनात आणि म्हणून इथे आहे की अज्ञान हे आपल्या बंधनाचं कारण आहे दुसरी ओळ दिलाय ज्ञान हे आपल्या मुक्तीचे कारण आहे तर ज्ञान काय मी आत्मा भगवंतांचा अंश मी नित्यदास भगवंत माझे स्वामी त्यांची मी सेवा करूनच सुखी होईन त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे हे नुसतं जाणून बसायचंय का नाही तर हे जाणून दृढतेने भक्ती करणं स्वतःच्या इंद्रियतृप्तीच्या लाभासाठी नाही तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य प्रेमाने भक्ती करणं हे सगळं काय आहे ज्ञान आहे तर जेव्हा मनुष्य या ज्ञानानुसार वागतो तेव्हा तो काय होतो मुक्त होतो मुक्त होईल तर याविषयी श्रीलम रूप गोस्वामी आहेत ते भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथामध्ये समजवतात एक श्लोक देतात ते इहायस्य हरे दासे कर्मणा मनसा गिरा निखिला स्वापी अवस्था सुक्त सौच एक पॉइंट दोन पॉइंट एकशे सत्याऐंशी तर रूपगोस्वामी समजवतात श्रील गोस्वामी समजवतात की इहा म्हणजे या जगतात हरेर दास्ये कर्मणा मनसा गिरा म्हणजे जो भगवान हरिंचा दास आहे तो काय करतो आहे कर्माने मनाने आणि वाणीने गिरा म्हणजे वाणीने भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये रमलेला आहे तर तो व्यक्ती जीवनमुक्त उच्चते तो जरी या भौतिक जगतात राहतो आहे तरी तो काय आहे त्याला मुक्तच मानलं तो कारण की तो अशी भक्ती भग, भगवंतांची भक्ती करतोय तर ती भक्ती त्याला मुक्त करणारीच आहे <coughs> तर ह्याच्यासाठी एक वैष्णवाचार्य उदाहरण देतात की एक भक्त आहे जो मंदिरात भाजी देण्यासाठी म्हणजे मंदिराला तो भाजी पुरवतो आहे त्याच्याकडे थो छोटासा मळा आहे आणि तो रिटायर झाला आहे आणि त्याची इच्छा आहे की मी आ, ही जी भाजी छानपैकी वाढवेन आणि त्याला पाणी घालेन आणि ही माझे जे मंदिर आहे या मंदिर या गावातलं त्या मंदिरात भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत देईन तर असं हे जे ध्येय आहे तर ध्येय काय आहे भगवंतांसाठी ही भाजी आहे म्हणजेच तो कर्म कोणासाठी करतोय भगवंतांसाठी करतोय तर असं भगवंतांसाठी केलेलं कर्म आहे ते मुक्ती देणार असत म्हणून इथे म्हटलंय ज्ञान हे आप आपल्या मुक्तीचे कारण आहे ज्ञान घेऊन आपल्याला तसं कृती पण करायला पाहिजे आणि मग आपल्याला मुक्ती मिळू शकते हे ज्ञान म्हणजे बर मुक्ती म्हणजे काय या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात मुक्त होणं हे ज्ञान म्हणजे भक्तीपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे ज्याविषयी चर्चा केली ना की दिव्य ज्ञान ज्याला अध्यात्म ज्ञान म्हंटल आहे ते भक्तीपूर्ण सेवेचे परिपक्व फळ आहे म्हणजेच काय म्हणत आहेत की भगवंतांची भक्ती केल्यामुळे काय होतं भगवंतांबरोबरचा जो आपण संबंध विसरलो होतो तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय भक्ती म्हणजे तर जेव्हा आपण अशी छान भक्ती करत जाऊ भगवंतांशी आपला संबंध आहे तो प्रस्थापित पुन्हा होणार आणि असा भगवंतांशी आपला संबंध प्रस्थापित झालाय तर मग काय होतं आपल्याला दिव्य ज्ञानाचा अनुभव यायला लागतो तर कधी येणार आपण जेव्हा दृढपणे भक्ती करू तेव्हा भक्ती जेव्हा प्रगती करू परिपक्व अवस्था येईल तेव्हा आपल्या हृदयात आपण अनुभव घेऊ शकू कसला या दिव्य ज्ञानाचा अनुभव आतापर्यंत कशी परिस्थिती आहे आपण हे ज्ञान घेतलंय की मी आत्मा आहे मी भगवंतांचा अंश आहे त्यांची सेवा करायची आहे त्यांना संतुष्ट करायचं आहे हे नुसतं आपलं आता सध्या नुसतं ज्ञान घेतलं आहे गुरूंकडून पण जेव्हा आपण तीव्रतेने भक्ती करत राहू करत राहू छान जप करत राहू कोणाचाही अपराध करणार नाही तेव्हा एक दिवस अशी अवस्था येईल की तो जप करताना एकदम असं खूप छान वाटेल हां <laughs> तर आ, अशी ही अवस्था आहे ती कशा रीतीने येते आहे म्हटलं आहे ते की भक्तिपूर्ण सेवेचा परिपक्व फळ आहे तर हे या ज्ञानाचा आपल्याला भक्तिपूर्ण आपण सेवा करू तर अनुभव हृदयात यायला लागतो पुढे वाचते आहे मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही कारण तो स्वतःच्याच ठाई शांतीचा आनंद घेत असतो तर असा मनुष्य अवस्था काय आलाय छान भक्ती गेला आहे मस्त प्रगत झाला आहे प्रत्येक कार्य केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतो आहे हृदयामध्ये त्याला या ज्ञानाचा अनुभव यायला लागतो आणि तो काय आहे एक शांतीचा अनुभव त्याला व्हायला लागतो तो या शांतीचा आनंद घ्यायला लागतो तर यासाठी समजवलं जातं एक श्लोक जो आहे एक वाक्य आहे की भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत तर या जगतामध्ये प्रत्येक व्यक्ती आहे त्याला काहीतरी हवं असतं जसं भुक्ती भुक्ती मुक्ती सिद्धी आणि कामी लिहिले तर कामी हा शब्द सगळ्यांना लागू होतो म्हणजे भुक्ती कामी मुक्ती कामी सिद्धी कामी हे सगळे अशांत आहेत कारण भुक्ती म्हणजे ज्याला इंद्रिय भोगाची कामना आहे मुक्ती ज्याला काय या जगतातलं दुःख नकोय ज्याला फक्त ब्रह्मज्योतीमध्ये शांती शांती करत आहे कोणती सेवा करण्याची वृत्ती नाहीये किंवा एखादा योगी आहे ज्याला सिद्धी प्राप्त करून लोकांना चकित करून सोडायचं लोकांकडून मान सन्मानाची अपेक्षा त्याला आहे तर मग असा अशी कामना असलेली सगळे सगळेजण जणांमध्ये कसली कामना आहे स्वतःसाठी मला काहीतरी हवं हो आहे मला सुख पाहिजे आहे अशी कामना जिथपर्यंत मनुष्यात आहे तिथपर्यंत मनुष्य कायम सतत अशांत असतो आणि जिथपर्यंत आपला भगवंतांशी संबंध प्रस्थापित होत नाही तिथपर्यंत काय आपण कधीच शांत समाधानी राहू शकणार नाही आणि म्हणून कृष्ण कृष्णभक्त निष्काम तर कसा आहे कृष्णभक्त निष्काम त्याला एकच कामना आहे आपण जसा एक श्लोक वाचतो ऐकतो अन्य अभिलाषिता शून्यम तसा भक्त उत्तम भक्ती कधी करू शकतो त्याला अन्य अभिलाषा नाहीये अन्य म्हणजे कोणती आहे इच्छा भगवान श्रीकृष्णांची प्रेम भक्ती मला प्राप्त करायची आहे ही एक इच्छा आहे बाकी मला स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काहीच नको असा व्यक्ती आहे तो दृढतेने भक्ती करतो आहे तर मग काय आहे तो निष्काम भावनेत भक्ती करतो आहे तर मग तो शांत राहतो समाधानी राहतो आणि स्वतःच्या ठाईच शांतीचा आनंद घेत राहतो त्याच्या लक्षात येत आहे त्याच्या हृदयात भगवंत प्रेमाचं आदान प्रदान करतात आणि तो सुखी असतो तर याविषयी एक सांगितलं जात कृतार्थ असण याविषयी तर ध्रुव महाराज आहेत जेव्हा पाच वर्षाचे बालक होते तेव्हा त्यांची जी सावत्र आई आहे तिने त्यांना बाबांच्या उत्तानपाद राजांच्या मांडीवरून खाली खेचलं होतं आणि सांगितलं होतं की तू माझ्या पोटी जन्म घेतला नाहीयेस त्यामुळे तुला तुझ्या पित्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही आहे असं करून अपमानित केलं होतं क्षत्रियाचा पुत्र ध्रुव महाराज त्यामुळे खूप क्रोधित झाले आणि आपल्या मातेला भेटले मातेने म्हटलं की भगवंतच तुला हे सगळं काही देऊ शकतील तुझी जी इच्छा पूर्ण करू शकतील आणि म्हणून ते वनात वनाच्या दिशेने चालायला लागले भगवंतांनी हे पाहिलं भगवंतांनी नारदमुनीना प्रेरणा दिली आणि नारदमुनी ध्रुव महाराजांना भेटले त्यांच्याशी संवाद झाला आणि ध्रुवाची जी निष्ठा आहे की मला तप करायचंच आहे मला हे पाहिजेच आहे माझ्या वडिलांपेक्षा आजोबांपेक्षा मला श्रेष्ठ असं पद प्राप्त पाहिजे ही इच्छा दृढ पाहिली आहे आणि भगवंतांच्या शोधार्थ निघाले आहेत तर त्यामुळे नारद मुनी त्यांना मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवाय ध्रुव महाराज वृंदावनात गेले मधुवनात आणि तिथे त्यांनी तीव्र तपस्या केली या मंत्राचा जप केला आणि भगवंत त्यांच्यावर सहा महिन्यांनी प्रसन्न झाले आणि म्हटले वरदान माग भगवंतांचं रूप बघून इतके चकित झाले ध्रुव बाळ शंख चक्र गदा पद्म असं भगवंतांनी चतुर्भुज रूप धारण केलं होतं आणि ध्रुव महाराजांच्या मुखातन काही शब्दही निघत नव्हते तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी भगवंतांनी आपल्या हाताचा शंख त्यांच्या मस्तकाला लावला आणि ध्रुव महाराजांच्या मुखातनं भगवंतांची स्तुती बाहेर पडायला लागली त्यांनी प्रार्थना अर्पण केल्या भगवंत म्हटले काहीतरी वरदान माग तर ते ध्रुव महाराज काय म्हटले स्थानाभिलाशी तपसी स्थितोहम म्हणजे हे भगवंता स्थानाची अभिलाषा माझ्या पित्यापेक्षा आजो आजोबापेक्षा उच्च पद असं प्राप्त करण्यासाठी अभिलाषी तपसी स्थितोहम तप करायला मी स्थितो बसलो हो आहोतो त्वाम प्राप्तवान देव मुनींद्र गुह्यम तुम्ही समोर आले आहात जे देव मुनी इंद्र ह्यांनाही प्राप्त होण्यासाठी गुह्य म्हणजे कठीण आहात काचम विचिनवन्न मी तर काचेचा एक तुकडा शोधत होतो एक पद शोधत होतो या भौतिक जगतातलं दिव्य रत्नम पण भगवंता माझ्या समोर तो दिव्य असं रत्न तुम्ही उभे आहात स्वामी हे स्वामी भगवंता तुम्ही माझे स्वामी आहात कृतार्थ अस्मि मी कृतार्थ आहे मी समाधानी आहे मी संतुष्ट आहे वरम याचे मला कोणतंच वरदान तुमच्याकडून नको आहे तुम्ही मिळाल्यात बस तर इतकं सुंदर ही ही कशी आहे ही भक्ताची अवस्था आहे त्याला या जगतातून काहीच प्राप्त करायचं नाही त्याला फक्त डू द नीडफुल आपलं शरीर चालवण्यासाठी तो सर्व कार्य करतोय आपल्यावर ज्या जबाबदारी आहेत कर्तव्य आहेत ती पार पार पाडतो आहे आणि प्रत्येक का कार्य तो भगवंतांना संतुष्ट करण्यासाठीच करतो आहे तर स्त्रील प्रपात प्रवचनात सांगतात की दृढपणे भक्तीमय सेवा करत राहा एक दिवस तुम्ही शुद्ध व्हाल तृप्त व्हाल आणि मग तुमची केवळ एकच इच्छा राहील की भगवंतांची सेवा करणं बाकी काही नको कृतार्थ असा भक्त अजून अजून भक्ती करण्यास उत्सुक राहतो असं प्रभुपात प्रवचनात समजवतात तर पुढे वाचूया दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर हे ज्ञान आणि शांती यांची परिणती कृष्ण भावनेमध्ये होते आणि भगवद्गीतेचा हाच अंतिम उद्देश आहे तर भक्त हे दिव्य ज्ञान म्हणजे आत्म्याचं भगवंतांचं ज्ञान घेतो भगवंत आणि आत्मा यांच्या संबंधांचं ज्ञान हे सगळं गुरूंकडून आध्यात्मिक गुरूंकडून प्राप्त करतो आणि गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वैष्णवांच्या मार्गदर्शनानुसार तो भगवंतांची सेवा करायला लागतो भौतिक का कामना तो ठेवत नाही कोणतीच अशी भक्तिमय सेवा करतो आहे तर तो कृष्ण भक्त निष्काम आहे त्यामुळे तो शांत आहे तो कृष्ण भावना भावित होतो त्याचे प्रत्येक विचार कसे काय आहेत मला भगवंतांना आणखीन कशा रीतीने संतुष्ट करता येईल मला इतरांना भगवत भक्तीबद्दल कशा रीतीने सांगता येईल हे जे त्याचे विचार आहेत आणि प्रत्येकाला कृष्ण भावना भावित करणं हाच भगवद्गीतेचा अंतिम उद्देश आहे तर आपला हा अडतीसावा श्लोक पूर्ण झाला आहे आज इथेच विराम भगवद गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल